माझ्यावर केलेले आरोप हे चुकीचे, माजी सभापती राजू गुंदेशे यांनी दिली माहिती. निप्पाणी येथील वार्ड क्रमांक 2 मध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पावसाचे पाणी गटारी तुंबून वाहत होते. हे पाणी वाहत असताना फारुक नगरजी आणि उषा शहा यांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्याने या वार्डातील नगरसेवकाचे वार्डात लक्ष नाही असा आरोप केला होता. तो पूर्णपणे चुकीचा असून मी वारंवार नगरपालिका प्रशासनासंदर्भात गटार स्वच्छताविषयी व इतर वार्डातील समस्याविषयी नेहमीच पाठपुरावा केलेला आहे. अवकाळी पावसामुळे गटारी भरून पाणी दुकानात गेलेले होते, यामुळे माझ्यावर केलेले आरोप हे पूर्णतः चुकीचे असल्याचे सांगितले. नगरसेवक मी राजू गुंदेशा बोलतो. काल काही कारणास्तव 2 दिवसाआधी फार जोरात पाऊस झालेला आणि त्या पावसामुळं त्या उषा शहा आणि फारुक नगरजी यांनी माझं नाव घेऊन काहीतर चुकीची स्टेटमेंट दिल्यासारखं मला वाटल्यामुळे मी प्रत्यक्ष इथं स्टेटमेंट घेण्यासाठी फारुक नगरजीकडं आलेलो आहे आणि त्यांनी जे तक्रार केली आहे तर वार्डात लक्ष नाही. तर मी ज्या त्यावेळी ह्या कर्मचारी वर्गाला जे झाडू कामगार आहेत, जे हेल्थ इन्स्पेक्टर आहेत, ह्यांना ज्या त्यावेळी मी कल्पना देत असतो आहे पण काही कारणास्तव तर चुकून जर काम कमी जास्त झालं असला तर त्याला आम्ही म्हणजे नगरसेवक जबाबदार असत नाही. आमची जबाबदारी काम करणे, काम करून घेणे ही माझी जबाबदारी आहे आणि त्याला मी कुठेही कमी पडत नाही. तरी आता त्या दिवशी जे झालं ते एवढा अवकाळी पाऊस होता की त्यातनं सगळीकडंच ही परिस्थिती, गटर वाहून जाणे, कोणाच्या घरात पाणी घुसणे इथंपर्यंत झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला निसर्गापुढं कुणीही काही करू शकत नाही. तरी मी फारुक गवंडींना काय झालं ते प्रत्यक्ष त्यांनी बोलावं, फारुक नगरजी यांनी काय झालं हे प्रत्यक्ष सांगावं आणि या चुकीची दुरुस्ती जनतेला कळू दे म्हणून मी ही विनंती करत आहे. याविषयी फारुक नगरजी माध्यमांशी बोलताना म्हणाले, नगरसेवक राजू गुंदेशे यांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला सूचना देऊन देखील गटारींची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती अशा बाब निदर्शनास आली. यासाठी यामध्ये वार्डातील नगरसेवक राजू गुंदेशे यांची कोणत्याही पद्धतीची चुकी नसल्याचे सांगितले. मी राजू गुंदेशा भैयाचं जे व्हिडिओ केलतो तिने मला असं प्रूफ दाखवले की मी नगरपालिकेला फॉलो करून मी काम करायचं सगळं प्रयत्न केलो आहे. पण तिने नगरपालिकेवाल्याचं म्हणणं आहे की इथं सगळं स्लॅप असल्यामुळं मी गटरी सर्च करायला येत नाही, तिने असं म्हणत आहेत. गटार समस्याविषयी हेल्थ इन्स्पेक्टर जाधव म्हणाले की गटारीवरती अतिप्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित पद्धतीने होत नाही आणि गटारीवरती स्लॅब टाकल्यामुळे गटारीची स्वच्छता करता येत नाही, त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही व आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी जाते. थोड्याच दिवसांमध्ये या समस्येची दखल घेऊन 2 दिवसांमध्ये गटारीची स्वच्छता करणार असल्याचे सांगितले. जे परवा अवकाळी पाऊस पडला त्यामुळं ते गटर म्हणजे पाणी मावलं नाही, पाणी ज्या दुकानामध्ये घुसलं तर ही गटर 15 दिवसपूर्वी काढलेली आहे. तरी आणि काय अडचण झालेली नाही, टोटल एक गटर पुढे स्लॅब पाठल्यामुळं गटर काढायचं नाही, जागा पण 1 फूट पण जागा नाही, गटर कसं काय काढलं पाहिजे 1 फूट पण जागा नाही. त्यामुळं तर आमचं जर प्लॅन आहे हे टोटल पूर्ण जे गटर अतिक्रम झाले हे काढून आम्ही गटर ओपन करून देतो, स्वच्छ करून देतो.